नेतृत्वात माननीय अमित भाईंनी केलेल्या रणनीतीच्या आधारावर आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जगदीप प्रकाश नड्डाजींनी केलेल्या व्यूहरचनेवर आणि त्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रचंड मेहनतीमुळे आज एक दैदिप्यमान यश मिळालं। भारतीय जनता पार्टी नेहमी मानतेच की लोकशाहीमध्ये निवडणुका हा लोकशाहीचा महोत्सव आहे आणि त्या काळामध्ये आपण काय करणार आणि आपण काय केलंय, विकासाची संधी मिळाल्यावर विकास कुठपर्यंत केला या भूमिका सार्वजनिकरित्या मांडाव्यात आणि त्या विकासाच्या आधारावर मतदान आणि मत नागरिकांची मागावीत। आमचे विरोधी द्वेषाच्या राजकारणाचे बळी पडले, कधी विकासाकडे पाहिलं नाही, कधी नागरिकांच्या अपेक्षांकडे पाहिलं नाही, कधी त्या त्या राज्यांच्या असलेल्या अपेक्षांना पूर्ण करण्याची भूमिका घेतली नाही। केवळ मोदी द्वेषाने मतं मिळतील अशा गैरसमजात राहिले आणि या मोदी द्वेषाचा परिणाम असा झाला की या चारही राज्यातल्या मतदारांनी जोरदार फटका या सत्ताधारी त्या त्या राज्यात असलेल्या दोन्ही राज्यात असलेल्या काँग्रेसला मिळाला। मध्य प्रदेशमध्ये केलेल्या सेवा आणि विकासाच्या आधारावर गेल्या वेळेपेक्षा जास्तीच्या जागा या भारतीय जनता पक्षाला दिल्या आणि तेलंगणामध्ये तर भारतीय जनता पक्षाची वाढ ही पाचपट झाली आहे त्या ठिकाणी दिसते। मला वाटतं 2024 निकाल स्पष्ट झाला, आता 400 जागांचंच ध्येय घेऊन भारतीय जनता पार्टी देशभरामध्ये काम करेल, जनतेची सेवा करेल आणि जनतेचा आम्हाला आशीर्वाद मिळेल। विशेष करून छत्तीसगड आणि प्रामुख्याने मध्य प्रदेश असेल किंवा राजस्थान असेल या तीन प्रमुख राज्यांमध्ये भाजपला जी विशेष मुसंडी मिळाली आहे, काय भाजपाची रणनीती होती या तीन राज्यांमध्ये? मला असं वाटतं की रणनीतीची चर्चा मी इथे करणं अपेक्षित नाही, मला करण्याची ती मुभाही नाही, आमचं केंद्रीय नेतृत्व त्यावर बोलेल। पण त्यात सर्व राज्यातील जनतेला विनम्रतेने आम्ही धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींवर जो भरोसा ठेवला तो 100% सेवा करून आम्ही त्यांना परत करून दाखवू। शरद पवार असे म्हणाले आहेत की तेलंगणामध्ये सॉरी राजस्थानमध्ये जे आहे ती सत्ता पालट करण्याची जी परंपरा आहे ती कायम आहे आणि त्यामुळेच भाजपला यश मिळालं असं शरद पवार म्हणाले। एखादं लंगडं समर्थन आपल्या इंडी अलायन्सच्या लोकांचं कसं करावं याचा जर ट्रेनिंग कॅम्प घ्यायचा झाला तर शरद पवार साहेबांचा हात कोणी पकडू शकणार नाही। काल परवापर्यंत तर गेहलोतच जिंकतील, माननीय पवार साहेबांना मी त्यांचंच विधान आठवून देतो, भारतीय जनता पक्ष राजस्थानमध्ये कुठे आहे हे पवार साहेबांचं विधान होतं, मध्य प्रदेशामध्ये तर आम्हीच जिंकलो होतो, आम्ही म्हणजे त्यांचे अलायन्स आणि म्हणून तिथेही तुम्ही नव्हतात, छत्तीसगडमध्ये तर तुम्ही नाहीच आहात, तेलंगणामध्ये राजकीय पक्ष जो आहे तो स्थानिक पक्ष आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षाला केंद्रात जिंकण्यासाठी राज्यातली रसद आणि मदत मिळणारच नाही हे पवारसाहेब म्हणत होते। तेच पवारसाहेब आज लंगडं समर्थन स्वतःच्या पराभवातनं मित्रपक्षाचं करतायत, तुम्हाला ते लखलाप लागू पवारसाहेब आपण मोठे नेते। त्यांनी असंही म्हटलं की ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्यावरला दोष आता देता येणार नाही, परंतु जनतेचं तसं मत आहे। मला असं वाटतं की ज्यांना आता आपल्या पराभवाच्या कारणाची मीमांसाही करता येत नाही ते आता जनतेसमोर उभं राहून बोलण्यामध्ये ज्या गडबडी खटखटी आणि पटपटी करतायत त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पवार साहेबांचं विधान आहे। इंडिया आघाडीचा जो पराभव झालेला आहे त्या इंडिया आघाडीच्या पराभवामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची जी बार्गेनिंग पॉवर होती इतर राज्यांमध्ये ती आता कमी होईल का? मी मागेही म्हटलं होतं 0 + 0 केलं की 0 होतं। इंडिया अलायन्समधले जे कोणी पक्ष एकत्र येऊ पाहत होते ते कधीच स्वबळावर नव्हते, ते नेहमी दुर्बळच होते, एक दुर्बळ दुसरा दुर्बळाचा हात पकडण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यामुळे कालही ते 0 होते, आजही ते 0 खालीच जातील एवढंच मी त्या ठिकाणी। तेलंगणा या एकाच राज्यामध्ये बीआरएसची सत्ता होती, मात्र ते राज्य महाराष्ट्रामध्ये बीआरएस या ठिकाणी विस्तार करू पाहत होती, आता त्याला महाराष्ट्रात चांब असेल का? मी उद्धवजींना प्रश्न विचारतो की क्षेत्रीय पक्षांना संपवण्याचं काम तेलंगणामध्ये आता काँग्रेसने केलं की भाजपने केलं? त्या त्या राज्यातल्या राजकीय पक्षांना संपवण्याचं काम भाजप करते असं आरोप करणारे उद्धवजी आता तेलंगणामधल्या राज्याच्या राजकीय पक्षाला संपवण्याचं काम
जे काँग्रेस करते त्याचं समर्थन करतील का, आणि जर करतील तर उद्धवजी उद्या काँग्रेस तुमची अवस्था BRS सारखीच महाराष्ट्रात करेल एवढं तुम्हाला मी आज स्पष्ट करतो. पुढची निवडणूक लोकसभा निवडणूक आहे, या निकालाचा लोकसभा निवडणुकीवर कसा परिणाम होईल? पुढच्या लोकसभा निवडणुकीचं जनतेचं मत काय, जनमत कुठल्या बाजूला आहे, कुठल्या नेतृत्वावर विश्वास आहे, अशा कुठल्याही 360 अंशातून विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर एकच येत आहे, मोदी है तो मुमकिन है. सर, अजय राव म्हणाले की हे मोदी शहांचं यश नाहीये, मध्य प्रदेश आणि राजस्थान शिवराज सिंग चौहानांचं आणि वसुंधरा राजेंचं यश आहे. याच्यावर ते या प्रेस कॉन्फरन्स आधी गांजा आणि चिली मोडून बसले असतील आणि म्हणून त्यांचं विधान असेल. ते असं कुठलंही विधान करण्याआधी मी आपल्या माध्यमातून चॅनेललाही सांगतो, पहिलं तर त्यांच्या बाबतीमध्ये आय हॅव नॉट कन्झ्युम अल्कोहोल गांजा अँड चिलीम असं सर्टिफिकेट दाखवावं आणि मगच त्यांच्या विधानाला सिरियसली घ्या. तुम्ही भाषणामध्ये असंही म्हटलात की गल्ली बोळातल्यांना चपराक आहे कारण ते नेहमीच देशाच्या वरिष्ठ नेत्यांवरती बोलत असतात, तुमचं काय? खऱ्या अर्थाने ज्यांचा पक्ष तुटला आणि त्यांची परिस्थिती ही दुर्बळाहून वाईट झाली ते देशाच्या नेतृत्वावर टीका करतात, मोदी द्वेषामुळे सूर्यावर थुंकण्याचं काम करतात, पण भारतातली जनता, महाराष्ट्रातली जनता, महाराष्ट्रातली मराठी जनता सुद्धा मोदीजींच्या नेतृत्वात झालेल्या देशाच्या विकासाला, मोदीजींमुळे जगात भारताच्या झालेल्या प्रतिमेला आणि बरोबरीने गरिबांच्या सेवेला, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे प्रभू रामचंद्राचं मंदिर उभारणाऱ्या मोदीजींना समर्थन देते, हे या ठिकाणी स्पष्ट होतं. एवढंच गल्लीबोळातल्या पक्षांनी समजावं.